पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. अमरावती विभागीय धनगर कार्यकर्ता परिषद, 3 जून शुक्रवारी सकाळी 11 वाजता, स्थळ सांस्कृतिक भवन अमरावती. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या, गुजरातचे धनगर नेते लालजीभाई देसाई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, माजी पालकमंत्री सुनील भाऊ देशमुख, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस देवानंद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. हजारोंच्या संख्येत उपस्थित राहावे ही नम्र विनंती. विनीत दिलीप एडतकर, प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस. नमस्कार, मी मयुरी. आरसीएनच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. सुरुवात करूयाच्या बातमीपत्राला. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवारी संत ज्ञानेश्वर सभागृहात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली आहे. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता एकूण प्रभाग 33 आहेत. एकूण सदस्य संख्या 98 आहे. त्यामधून 3 सदस्यांचे 32 प्रभाग व 2 सदस्यांचा 1 प्रभाग आहे. एकूण 98 सदस्यांच्या जागांपैकी 17 जागा अनुसूचित जातीकरिता राखीव असून ज्यामध्ये प्रभाग क्रमांक 1, 2, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 23, 27, 28, 30, 31, 32, 33 यांचा समावेश आहे. यापैकी आरक्षण सोडतीद्वारे 9 जागा महिला सदस्याकरिता राखीव करण्यासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडत मंगळवारी झाल्यानंतर आरक्षणाचे प्रारूप बुधवारी 1 जून प्रसिद्ध केले जाईल. त्यानंतर 1 जून ते 6 जून दुपारी 3 वाजता या कालावधीत आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. ही निवडणूक 30 सदस्यीय प्रभाग पद्धतीने 3 नगरसेवकांचा 1 प्रभाग होणार आहे. शहरांसाठी एकूण 33 प्रभाग असून त्यांपैकी 32 प्रभागातील 3 नगरसेवक तर 1 प्रभागात 2 नगरसेवक असतील. एकूण 98 नगरसेवक महानगरपालिकेत जाणार असून त्यांपैकी 49 जागा महिलांसाठी राखीव आहेत. या संदर्भात अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी अधिक माहिती दिली. सार्वत्रिक निवडणूक 2022 अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेचे जे एकूण 33 प्रभाग आहेत, या 33 प्रभागामध्ये 98 नगरसदस्य आहेत. या 98 नगरसदस्यांच्या अनुषंगाने जे काही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण यामधले राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आणि नियमानुसार जी महिलांसाठीची सोडत काढायची होती त्या सोडतीचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. यामध्ये एकूण 33 प्रभागामध्ये 98 नगरसेवक आहेत. त्यामध्ये 98 सदस्यांपैकी 17 जागा ह्या अनुसूचित जाती याकरता राखीव होत्या. त्यापैकी 9 जागावर महिलांसाठी राखीव ही सोडत काढण्यात आली. तसेच 1-2 प्रभाग हे अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. त्या 2 प्रभागामधला 1 प्रभाग जो आहे, प्रभाग क्रमांक 10, येथे अनुसूचित जमातीच्या महिलांसाठीचा जो इथे आरक्षण बाय डिफॉल्ट निघालेला आहे नियमानुसार. तसेच उर्वरित ज्या 30 जागा राज्य निवडणूक आयोगाने सर्वसाधारण महिलांकरता जो 39 जागा आरक्षित आहेत, त्यापैकी 30 जागा या राज्य निवडणूक आयोगाने थेट आरक्षित केलेल्या होत्या. उर्वरित ज्या 16 जागा राहिलेल्या आहेत, या 16 जागापैकी 9 जागा ह्या चिठ्ठीद्वारे, सोडतीद्वारे सर्वसाधारण महिला याकरता आरक्षित करण्याची कार्यवाही आज पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे एकूण 98 सदस्यापैकी 49 सदस्य हे ह्या सीट ह्या महिलांसाठी राखीव आजच्या प्रक्रियेनंतर पूर्ण राखीव झालेले आहे. याचा पूर्ण जो सविस्तर चार्ट आहे, हा चार्ट आम्ही लगेचच आताही प्रसिद्ध केलेला आहे आणि लगेचच आम्ही प्रसिद्ध करत आहोत. मी अमरावती शहरातील सर्व नागरिकांना याबद्दल आवाहन करतो की आम्ही जो आज ही आरक्षणाचा जो पूर्ण ही आहे आरक्षण आहे, हे आरक्षण प्रसिद्ध केल्यानंतर यावर जर काही आपल्या हरकती सूचना असतील तर त्या कार्यालयीन वेळेमध्ये महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये सादर कराव्या. त्यानंतर ही आरक्षण आहे ते अंतिम केलं जाईल.
लोककल्याणकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 जयंतीनिमित्त आमदार सुलभाताई घोळके यांनी त्यांच्या पावन स्मृतीत अभिवादन केले. अहिल्या महिला परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार महोदयांनी सहभागी होऊन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. तसेच एक कुशल महिला प्रशासक म्हणून जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांचे शेती विकास, जलसंधारण व सामाजिक परिवर्तनाचे धोरण हे आजच्या पिढीला विकास व समृद्धीकडे नेणारे असल्याचे मनोगत आमदार सुलभाताई घोळके यांनी व्यक्त केले. लेआउट VMV रोड स्थित मस्के सेलिब्रेशन हॉल येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 जयंती उत्सव कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम आमदार महोदयांनी विद्युत नगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक नामफलकाचे पूजन करीत अनुयायी व शहरवासियांना जयंती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट प्रशासक, नैतिकीचा आदर्श, न्यायप्रिय, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष महाराणी, पुरोगामी स्त्री, उद्धारक, कृती, वचन व शासन यांचा आदर्श असलेली सुधारक अशी त्यांची ख्याती होती. दानशूर, कर्तृत्ववान, कार्यक्षम, राज्यकर्ती आणि लोककल्याणकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन आमदार सुलभाताई संजय घोळके यांनी मंगळवार दिनांक 31 मे यावेळी माजी नगरसेवक प्रशांत डवरे, अहिल्या महिला परिषदेच्या अध्यक्षा शारदा ढवरे, वंदनाताई येडतकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अहिल्या महिला परिषदेच्या माजी अध्यक्ष साधनाताई मस्के व सहकारी महिला भागिनींच्या वतीने आमदार सुलभाताई घोळके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकादरम्यान योग्य प्रशिक्षक राजू डांगे यांची अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश धूत टाकला. दयमंती उमरेकर, पद्मा फुटाणे, नंदा चाफले यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता केली. देशातील सर्व डाव्या पक्षांनी व संयुक्त कामगार किसान संघर्ष समन्वय समितीने भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या जनविरोधी आणि कॉर्पोरेट धार्जिया धोरणामुळे वाढलेली महागाई व बेरोजगारीच्या विरोधात देशपातळीवर 25 ते 31 मे 2022 या काळात महागाई बेरोजगारी विरोधात सप्ताह पाळून सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध केला. मार्क्सवादी कम्युनिटी पक्ष व भारतीय कम्युनिटी पक्ष तसेच अमरावती जिल्हा ट्रेड युनियन कौन्सिल यांच्या नेतृत्वाखाली जनतेची दैनावस्था करणाऱ्या प्रचंड महागाई व बेरोजगारीच्या विरोधात डावी आघाडी तसेच संयुक्त शेतकरी कामगार मोर्चेच्या वतीने जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून पेट्रोलियम पदार्थावरील सर्व प्रकारचे सेस सरचार्ज मागे घ्या, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गव्हाचे वितरण पूर्वरत करा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू विशेषतः डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा झालाच पाहिजे, आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना दरमहा ₹7,500 हस्तांतरित करा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या तरतुदीत वाढ करा, बेरोजगार भत्ता देण्यासाठी केंद्रीय कायदा करा, शहरी भागासाठी रोजगार हमी योजनेचा कायदा करा, सर्व रिक्त जागा त्वरित भरा, पीक कर्जाचे वाटप करा अशा मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त RCN न्यूज. अरे एकोट एकोट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. अमरावती विभागीय धनगर कार्यकर्ता परिषद, 3 जून शुक्रवारी सकाळी 11 वाजता, स्थळ सांस्कृतिक भवन अमरावती. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गुजरातचे धनगर नेते लालजीभाई देसाई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, माजी पालकमंत्री सुनीलभाऊ देशमुख, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस देवानंद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. हजारोंच्या संख्येत उपस्थित रहावे ही नम्र विनंती. विनीत दिलीप येडतकर, प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस. विश्रांतीनंतर पुन्हा आपले एकदा स्वागत आहे. वळूया आपण पुढील बातमीकडे. पेट्रोल पंप चालकाचा पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन विक्रीवरील कमिशन 2017 पासून वाढवून न दिल्याने पेट्रोल पंप डीलर असोसिएशनचे 31 मे मंगळवारपासून इंधन खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा संप इंधन कंपनीविरुद्ध असल्याने ग्राहकांना यांचा कुठलाही फटका बसणार नाही. सर्व पंपावर जो साठा शिल्लक आहे त्याची विक्री होणार आहे.
मात्र कमिशन वाढ होईपर्यंत पेट्रोल डिझेलच्या नवीन मालाचा स्टॉक उचलल्यास पंप चालकांनी नकार दर्शविला आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपावर आपल्या वाहनात पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर केंद्राकडून कमी करण्यात आल्याने पेट्रोलच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळे पंप मालकांना पुढे नुकसान सोसावा लागत आहे. पेट्रोल पंप चालकांनी जास्त किंमत देऊन इंधनाची खरेदी केली होती, पण दरात कपात झाल्याने हा स्टॉक आता खरेदी केलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत विकावा लागत आहे. खरेदी विक्री विपणन वाणिज्य आदी बाबींकडे लक्ष वेधून पेट्रोल डिझेल असोसिएशनद्वारे नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे पेट्रोल विक्री बंद होईल या अफवेने नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे. राजकमल ते रेल्वे पूल नजीकच्या गोवर्धन हॉस्पिटल समोर उभ्या असलेल्या ओमनी व्हॅनने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशामक विभागाने या आगीवर नियंत्रण मिळाव्यापर्यंत ही व्हॅन जळून बेची राख झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार 31 मेच्या दिवशी वरुड तालुक्यातील बारगाव येथील विजयशंकर वाकोडे हे आपल्या MH40KR2857 क्रमांकाच्या व्हॅनमध्ये नातेवाईक महिलेला उपचार घेण्यासाठी गोवर्धन हॉस्पिटल येथे आले होते. त्यांनी आपली व्हॅन हॉस्पिटल समोर उभी केली होती, मात्र काहीच वेळात या व्हॅनने अचानक पेट घेतला. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशामक विभागाला पाचारण करण्यात आले असता बचाव पथकाने बंबाच्या साह्याने ही आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत व्हॅन जळून स्वाहा झाली होती. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आले. उन्हाचा पारा वाढत असल्याने ओमनी कारच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाली असल्याने आग लागली असल्याचा तर्क बांधला जात आहे. या घटनेत सिटी कोटवाली पोलिसांनी प्रकरण दाखल केले आहे. शहरातील जयस्वाल नगर येथे अशोक खंडारे यांच्या घरून तब्बल 2.99 लाखाचा एवज चोरून नेणाऱ्या अट्टल घरफोड्यांसह क्राईम ब्रँचच्या टीमने 28 मे रोजी शेगाव रहाटगाव मार्गाने आरोपीला अटक करून जेरबंद केले. आरोपी याने जयस्वाल नगर येथील चोरीची कबुली दिली, तर त्यांच्याकडून 1.54 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंकज राजू गोंडाने वय वर्ष 30 राहणार चौरे नगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्या दिवशी जयस्वाल नगर येथील खंडारे कुटुंब गाट झोपले असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या घरातून सोन्याच्या बांगड्या, कानातले 2 जोड मंगळसूत्र असे 132 ग्रॅम वजनाचे सोने, नगदी रोकड 1 लाख रुपये व मोबाईल असा 2.99 लाख रुपयाचा एवज चोरीला गेला होता. या प्रकरणात फेजरपुरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना घरफोडी करणारा एक गुन्हेगार शेगाव रहाटगाव मार्गाने फिरत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळताच पोलीस या परिसरात दाखल झाले. पंकज गोंडाने याला पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने अशी स्वतःची ओळख पोलिसांना सांगितली. पोलिसी खाक्या दाखवताच पंकजने जयस्वाल नगर येथील खंडारे यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. यांच्याकडून त्या चोरीच्या घटनेतील नगदी 14,000 रुपये, मोबाईल व 27 ग्रॅम सोने पोलिसांनी जप्त केले. या आरोपीकडून शहरातील अनेक घरफोड्यांची माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज चक्रे, सायबर पोलीस सहाय्यक निरीक्षक रवींद्र सहारे व हवालदार राजेंद्र काळे यांनी कारवाई केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 38व्या दीक्षांत समारंभ ऍडव्होकेट निकिता सोळांकीने सुवर्ण पदक पटकावून शिरसगाव कसबा गावाच्या शिरपेचा सन्मानाचा तुरा रोवला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे, कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख, सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल गवई, डॉक्टर हेमंत देशमुख यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभात तिला गौरवण्यात आले. मंगल प्रहरची प्रतिनिधी व स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष सोळंकी यांची कन्या ॲडव्होकेट निकिता सोळंकी ही डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून निकिताने 10वीपर्यंत शिक्षण शिरसगाव येथून केले. करसगाव येथे 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी BA LLB आणि LLM शिक्षण पूर्ण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निकिताने आपले शिक्षण पूर्ण केले. पालक आणि शिक्षकांच्या आशीर्वादाने निकिताला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे असा विश्वासही तिने व्यक्त केला. तर हे होते आजचे बातमीपत्र. नवीन व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा फक्त RCN News. नमस्कार.